आवाज मानदेशाचा। दहिवणी तालुका मान श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक 18 एप्रिल रोजी दहिवणी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती आणि नगरसेवक माननीय श्री महेश जाधव यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले। या बैलगाडी शर्यतीसाठी सातारा जिल्ह्यासह सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यातून शर्यतीसाठी नामवंत बैलगाडा मालक येणार आहेत। कोणतेही बैलगाडी मालकावर या मैदानात अन्याय होणार नाही, सर्व मैदान हे रीतसर आणि पारदर्शकपणे पार पडले जाईल अशी माहिती ॲडव्होकेट कुणाल बोडके यांनी दिली आहे। या बैलगाडी शर्यतीसाठी पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस 51,051 रुपये बक्षीस आणि मानाची ढाल देण्यात येणार आहे। दुसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस 31,031 रुपये बक्षीस आणि मानाची ढाल देण्यात येणार आहे। तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस 21,021 रुपये बक्षीस आणि मानाची ढाल देण्यात येणार आहे। चौथ्या क्रमांकासाठी बक्षीस 10,010 रुपये बक्षीस आणि मानाची ढाल देण्यात येणार आहे। पाचव्या क्रमांकासाठी बक्षीस 5,050 रुपये बक्षीस आणि मानाची ढाल देण्यात येणार आहे। या बैलगाडी शर्यतीमध्ये पंच म्हणून राजू जाधव, विजय जाधव, शंकर मुळीक, धनाजी गोसावी, सूरज कदम काम पाहणार आहेत, तर झेंडा दर्शक आनंद जगदाळे सर आणि समालोचक विकास जगदाळे, लालासू ढवान हे काम पाहणार आहेत। सिद्धनाथ यात्रेनिमित्त गेल्या 10 ते 12 वर्षांपासून बंद झालेल्या बैलगाडी शर्यतीला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली। तरी सर्व बैलगाडी मालक आणि बैलगाडी शर्यत चौकीदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॲडव्होकेट कुणाल बोडके यांनी केले आहे। विकास सर, 18 तारखेला महेश शेठ जाधव नगरसेवक दहिवडी नगर पंचायत राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत, त्यांनी 18 तारखेला दहिवडी मुक्कामी मैदान आहे, भव्य आणि दिव्य असं मैदान आहे, बैलगाडी मालक चालक त्याची नोंद घ्या। 18 तारखेला दहिवडीला मैदान आहे, आजी सुवर्ण संधीचा लाभ घ्या। मानजोबर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे, वावर हिरे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानजोबर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।